आज आम्ही आहोत कर्नाटक मधील विजयनगर येथील हम्पी या गावी। आज तुम्हाला मला एक असं विठ्ठल मंदिर दाखवायचं आहे। हे मंदिर एक महालापेक्षा कमी नाही। या मंदिराचा आर्किटेक्चर दगडावर केलेलं कोरीव काम अप्रतिम आहे। या मंदिराची नोंद युनेस्को मध्ये केली गेली। हे मंदिर आहे कर्नाटक मधील हम्पी येथे। आता आपण पाहणार आहोत विजयनगर साम्राज्य आणि तेथील वास्तुशिल्प। वास्तुशिल्प कलेने सर्वश्रेष्ठ अशी तीन मंदिरे हम्पीमध्ये आहेत। त्यातले सर्वात भव्य आणि दिव्य मंदिर म्हणजेच विजय विठ्ठल मंदिर। राजा कृष्णदेव राय यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला। या मंदिराचा इतिहास सर्वजण आपापल्या पद्धतीने सांगतात। जर तुम्ही महाराष्ट्रातल्या माणसांना विचारलं तर ते लोक या मंदिराचा इतिहास वेगळा सांगतात, आणि जर तुम्ही कर्नाटकातल्या माणसांना विचारलं तर ते लोक ह्या मंदिराचा इतिहास वेगळा सांगतात। तर मी तुम्हाला इथं इतिहास सांगण्याचा प्रयत्न करणार नाही, पण मंदिर पाहिल्यावर तुम्हाला नक्की वाटेल एवढं सुंदर मंदिर आज पण विठ्ठलाची वाट पाहत आहे। मंदिरामध्ये विठ्ठलाची किंवा कोणत्याही देवाची मूर्ती नसल्यामुळे इथं पूजा केली जात नाही, त्यामुळे हे मंदिर फक्त एक टुरिस्ट डेस्टिनेशन बनून राहिलंय। पण मंदिर पाहिल्यावर तुम्हाला एवढं नक्की समजेल की आपण वास्तुशिल्प कलेमध्ये किती श्रीमंत होतो। असंख्य कोणाने नटलेला मुख्य चौतरा अजस्त्र कोरीव शिलांनी बनलेला आहे। यावर विजय विठ्ठलाचे मुख्य मंदिर आहे। देवालयाच्या स्तंभावर प्राणी पक्षी लतावेली अप्रतिम कोरीव काम केलेले आहे। भिंतीवर सुंदर कमानीच्या कोनाड्यात विविध देवतांची शिल्प आहेत। मंदिरात कोरलेली कमळे, कमळाच्या देठाला पकडून विरहणारे हंस पक्षी, बदके तसेच योगासन मुद्रेतील मूर्त्या खूप सुंदर आहेत। चला तर मग आता आपण मंदिरात जाऊया। मंदिराचं केलेलं भक्कम असं बांधकाम तुम्हाला नक्कीच आवडेल। एवढ्या वर्षानंतरही आजही सर्व पिलर जशास तसे उभे आहेत। पिलरवर केलेलं कोरीव काम, बारीक नक्षी तुमच्या मनाला भारावून टाकेल। समोर जो तुम्ही पाहताय तो मंदिराचा गाभारा आहे। गाभाऱ्यामध्ये मूर्ती नसल्यामुळे इथं कोणी पूजा वगैरे करत नाही। समोरच तुम्ही एका दगडात बनवलेला स्टॅच्यू बघू शकता। बारीक नजरेन जर तुम्ही पाहता तर तुम्हाला मंदिराच्या खांबावर कोरलेले देवदेवतांचे फोटो तुम्हाला पाहायला मिळतील। अप्रतिम अशी नक्षी तुम्हाला बघायला मिळेल। तसाच समोर असलेला विठ्ठल मंदिराचा कळस तुम्ही बघू शकता। वास्तुशिल्पकलेची साक्ष तुम्हाला हा कळस देऊन जाईल। कळसावर केलेलं सुंदरसं कोरीव काम तुम्हाला इथं बघायला मिळेल। हा समोर असलेला विठ्ठल मंदिराचा गेट तुम्ही पहा, किती अप्रतिम अशी कारागिरी आपल्याला बघायला मिळते। विठ्ठल मंदिराच्या समोर असलेले सुंदर असं मंदिर तुम्ही बघा, पण या मंदिरामध्ये देव नसल्यामुळे किंवा कोणताही बोर्ड नसल्यामुळे हे मंदिर कुणाचं आहे हे कोणीही सांगू शकत नाही। विठ्ठल मंदिराच्या खांबावर दिसणारे छोटे छोटे पिलर तुम्ही पाहू शकता, याला म्युझिकल पिलर बोलतात। यातून जर तुम्ही हे वाजवलं तर सारेगमपचा आवाज येतो। या दगडी रथाला याच्या आधी सर्वांनीच पाहिलं आहे, कारण आपल्या 50 रुपयाच्या नोटेवर या दगडी रथाचा फोटो आहे। विठ्ठल मंदिराच्या समोर कोणार्कच्या सूर्य मंदिराच्या धर्तीवर भव्य उंचीचा कोरीवकाम केलेला जगप्रसिद्ध रथ उभा केला आहे। विष्णू विठ्ठल मंदिरासमोर गरुडाऐवजी या रथाची निर्मिती केली असावी। तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। थँक्यू सो मच।